डिझास्टर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो तसे सर्व प्रमुख या सर्वात मॉनिटर करतोय. विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर लोकसभामध्ये मी असेल, अमोलजी असतील, हे प्रत्येक ठिकाणी मॉनिटर करतोय. बारामतीमध्ये काही गोष्टी आपल्याला आढळल्या, तिकडे देखील आपण सर्व दुरुस्त करण्याचं काम करतोय. अर्थात आता फॉर्म काही लोकांनी भरलेले आहे, दिवाळीची सुट्टी आहे, थोडा दिवाळीचा आनंद त्यांना घेऊ द्या, मग आपण एकेकांशी बोलून चर्चा करून करू. पण एक गोष्ट आम्हाला नक्कीच चांगली जे बघायला मिळते, कार्यकर्ता इंटॅक्ट आहे. महाविकास आघाडीचे लोकसभेचे निवडणुके झाल्यानंतर जे खांद्याला खांदा लावून जो ग्रासरूटचा कार्यकर्ता आहे तो इंटॅक्ट आहे. नेते इकडे तिकडे होऊ शकतात, पण मला असं वाटत नाही की या जिल्ह्यामध्ये तशी परिस्थिती आहे. तशीच राज्यामध्ये राष्ट्रवादीच्या वतीने आदरणीय पवारसाहेब असतील, जयंतजी असतील, आमच्या वतीने आदरणीय संजय राऊतजी असतील, उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नाना पटोळजी मॉनिटर करून घेऊन मोठ्या प्रमाणात करतो आणि आत्मविश्वासाने या लढाईला सामोरे जायचं आहे, कारण ही महाराष्ट्राची लढाई आहे. या भावनेतून कार्यकर्ता काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कालच भोरचा एका जिल्हा प्रमुखाला त्यांनी अपेक्ष भरलं, लगेच त्याला राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याचं काम झालं. पळवापळवी कशी चालली, म्हणजे एवढं राष्ट्रवादी अजितदादांचा गट एवढी वर्ष सत्तेमध्ये असून एवढं पॉवरफुल असताना त्यांनाही देखील आमचे कार्यकर्ते तोडून त्यांना उमेदवार बनवावं लागतोय, यातूनच लक्षात येईल की काय पळवापळवी चाललेली आहे. अशावरती कठोर कारवाई करून त्यांची अकलपट्टी करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. परंतु जे ऐकण्यात आहे, ज्यांची समजूत घालू शकतो, त्या सर्वांना विश्वासात घेऊन त्याही देखील त्यांना दुरुस्त करून त्यांना मागे घेऊन महाविकास आघाडीच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम आम्ही करू.